नाव लिहिलं होतं. ट्रीटमेंट चालू आहे. रमेश सोनवणे आम्हाला इकडे येऊन 25-30 वर्ष झालेले आहे. यांनी बेकायदेशीर जीन टाकून ठेवलेली आहे. आम्हाला त्याचा फार त्रास होतो. आम्ही या शून्यातून हे घर निर्माण केलेलं आहे. आमच्या घरामध्ये फार व्हायब्रेशन होतो. त्याशिवाय मला बीपीचा त्रास आहे आणि त्याच्यामुळे दमाचा पण त्रास लागलेला आहे. गेले कित्येक वर्ष झाले या जिनिंगला? 7-8 वर्ष झाले. त्याचा फार त्रास आहे त्या घरांना. त्यांच्याकडे पुष्कळ वेळा गेलो सांगायला पण त्यांनी आमची एकही काही बाब सुनली नाही. या ध्वनी प्रदूषणामुळे आमच्या घरामध्ये लहान बाळांना किंवा कॉलनीमध्ये लहान मुलांना सर्वांना त्रास होतो. सदर ही जिन बंद करण्यात यावी कायमस्वरूपी ही आमची मागणी आहे. प्रवीण चुडावण मंगासे, शिंदेगडा तालुक्यातील परसामड ग्रामपंचायत कुमरेज ग्रुप ग्रामपंचायत इथं रहिवासी असून आम्ही सदर कॉलनी आमची ही 30-35 वर्ष जुनी आहे आणि सदरील वर्धमान जिनिंग क्वाटिक प्रेसिंग हॉलचा मालक जो आहे याने बेकायदेशीरित्या दिशाभूल करून लोकांच्या इथं जिनिंग बांधलेली आहे आणि त्यामुळे आमच्या कॉलनी परिसराला खूप मोठी हानी होते आहे. त्याच्यामुळे आमच्या कॉलनी परिसरातील लोकांच्या नागरिकांच्या जीवाचा धोका निर्माण झालेला आहे. तरी त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊन लहान मुलांना तब्येती खराब होत असतात. तरी आमच्या घरांना मोठमोठे तडे जात आहेत आणि त्यामुळे आम्ही वारंवार त्याच्याकडे मागणी केल्यानंतर सुद्धा त्याने बेकायदेशीररित्या लोकांच्या आमच्यावरती पुढारी लोकांचा सपोर्ट असल्यामुळे तुम्ही आमचं काहीच करू शकत नाही अशा त्यांनी आमच्यावरती प्रेशराईज करण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही त्याला वारंवार सांगितलं की तुझ्या जिनिंगमुळे आम्हाला प्रॉब्लेम येत आहे, त्याच्यामुळे आमच्या मुलांच्या तब्येती खराब होत आहेत. सदर जिनिंग मालकाच्या विरुद्ध आम्ही तक्रारी अर्ज दाखल केलेले कलेक्टर ऑफिसला आणि प्रदूषण विभागाला आम्ही त्यांना कळवण्यात आले होते. पण तरी प्रदूषण विभागाकडून आम्ही त्याची माहिती मागवली असता त्याने प्रदूषण विभागाला कळवण्यात त्यांनी आम्हाला असं उत्तर दिलेलं आहे की सदर कंपनी मालकाने तुम्हाला माहिती देण्यास मना केलेलं आहे. सदर मालकाने त्यांच्यावरती प्रेशराईज आणि पैशांची आम्ही दाखवून त्यांना खरेदीचा प्रयत्न करता येतो. लोकांमार्फत आम्ही प्रशासनाला मागणी करतो आहे की या कॉलनी आपल्या जिनिंगला कायमस्वरूपी तात्काळ बंद करण्यात यावे आणि सील बंद करण्यात यावे. मी उपोषणाला बसण्याच्या सर्व कॉलनी परिसर कलेक्टर ऑफिसला आणि सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे. आमच्या मागणीचे प्रशासनाने दखल न घेतल्यास आम्ही सर्व कॉलनी परिसरातील रहिवाशी तात्काळ जिनिंग बंद करण्यात येईल आणि त्यास सर्वस्व जबाबदार हे प्रशासन ठरेल याची नोंद घ्यावी. माझे नाव आहे अक्षया पंकज केले. मी रेल्वे स्टेशन परसामळ शिंदखेडा तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे या गावात राहते. मी परसामळ येथील रहिवासी देखील. आमच्या या कॉलनीमध्ये या जिनिंगमुळे एवढा प्रॉब्लेम वाढला आहे की आमच्या घराला तडे साचत आहेत. अक्षरशः भूकंपासारखे तडे, अक्षरशः भूकंपासारखे असं घर हलतं. त्यामुळे त्या तडे त्याला देखील तडेसुद्धा झाले आहेत. तर अशा या जिनिंगमुळे म्हाताऱ्या माणसांना खूप त्रास होत आहे.
आणि लहान बाळांना सुद्धा श्वास घेणं तेवढा त्रास होतो आहे की त्यांना अक्षरशः सर्दी खोकला नेहमी सततपणे राहत आहे. तरी आमची ही मागणी आहे की ही जिन बंद लवकरात लवकर बंद करण्यात यावी. याच्यात मोठा लहान बाळांना व म्हाताऱ्या माणसांना खूप त्रास होत आहे याच्यापासून.